नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET या परीक्षेमध्ये आलेले आत्तापर्यंतचे खांबामधील अंतर किंवा झाडामधील अंतर अशा प्रकारचे प्रश्न. ठीक आहे, तर वेळ न लावता पडला की सुरुवात करूया. पहिला प्रश्न हा TET 2013 लिहिले पहा. 12.5 किलोमीटर लांबीच्या रस्त्यावर समान अंतरावर दुतर्फा फलक आहेत. जर फलकांची एकूण संख्या 502 असेल तर एकाच बाजूने दोन लगतच्या फलकातील अंतर किती? तर पहा, इथं सरळ सांगितलंय की रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला, समजा हा जर रस्ता असेल अशा प्रकारे, तर त्याच्या दोन्ही बाजूला असे फलक लावलेले येत आहे ना. आता तुम्हाला सांगितलंय की त्या रस्त्याची जी लांबी आहे ती एकूण किती आहे, 12.5 आहे. एकूण लांबी किती आहे, 12.5. आता 12.5 हे किलोमीटर मध्ये पहा, मग त्याला आपण काय करायचं, मीटर मध्ये करायचं, कारण आपले ऑप्शन सगळे मीटर मध्ये आहेत ना. मग 12.5 किलोमीटर म्हणजे किती बरं, तर 12,500 मीटर, कारण 1 किलोमीटर म्हणजे 1,000 मीटर होतो. म्हणजे 12 किलोमीटरचे 12,000 आणि 0.5 चे 500, म्हणजे 12,500 मीटर झाले. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर फलकांची एकूण संख्या 502 आहे. किती एकूण फलक तरी तुम्ही, एकूण फलक 502 आहेत. पुढे म्हटले पहा, तर एकाच बाजूने लगतच्या दोन फलकातील अंतर किती, थोडक्यात दोन फलक समजा असं लावलेलं आहे तर ह्या दोन फलकांमधील अंतर किती आहे अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर एक अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, बघा साधी गोष्ट मी सांगतो तुम्हाला थोडक्यात आणि मग आपण याचा विचार करू. आता समजा मी म्हटलं हा रस्ता आहे, तिथे समजा मी म्हटलं की 3 फलक लावलेत. किती फलक लावलेत, 3 फलक लावलेत. म्हणजे पहिला फलक काय अंतर सोडून लावणार नाही, त्याच्यानंतर काही जे आपल्याला सांगितलं ते अंतर सोडून लावलं आणि परत त्याच्या पुढे अंतर सोडून लावलं. जर आपण 3 फलक लावले, मी इथं लिहितो पहा हे उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी थोडक्यात, फलक आणि कप्पे, जर आपण 3 फलक लावले तर किती कप्पे तयार होतात, कप्पे म्हणजे हे मधला गॅप किती होतात, 2. समजा मी म्हटलं तुम्ही 4 फलक लावले, किती फलक लावले, 4, किती कप्पे तयार होतात, 1, 2, 3. जर 4 फलक लावले तर 3 कप्पे तयार होतात. म्हणजे याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल, समजा मी इथं लावले 1, 2, 3, 4, 5, 5 फलक लावले तर 1, 2, 3, 4 कप्पे तयार होतात. 5 फलक लावले तर 4 कप्पे, म्हणजे आपण जेवढे फलक लावणार त्याच्यापेक्षा 1 कप्पे कमी एवढे तयार होतात. म्हणजे आता इथं काय म्हणले बा, फलकांची संख्या 502 आहे. आता हे तुमच्या लक्षात आलं का, हा काय याचा भाग नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितला. आता इथं म्हणले फलकांची एकूण संख्या 502 आहे, मग आता 502 जर असेल तर हे या बाजूला निम्मे आणि या बाजूला निम्मे असणार आहे, बरोबर ना. मग 502च्या निम्मे किती होतील, त्याला 2 ने भागायचं, 502 ला आपण 2 ने भागलं तर किती होईल, पहा 2 × 2 = 4, 1 × 2 = 10 आणि 2 × 1 = 251, म्हणजे एका बाजूला 251 आणि दुसऱ्या बाजूला 251, बरोबर आहे. हा आता 251 फलक आहेत, किती 251 फलक आहेत, तर कप्पे किती तयार होतील, त्याच्यापेक्षा 1 कमी म्हणजे किती 250 कप्पे तयार होतील, बरोबर ना. आपण आत्ता ठरल्याप्रमाणे 251 फलक आहेत तर 250 कप्पे तयार होतील, बर, म्हणजेच 1 कप्पा, 1 कप्पा म्हणजे दोन्हीमधील अंतर थोडक्यात लक्षात येते मी काय म्हणतो ते किती आहे, 12,500, आणि त्याला कितीने भागायचं, 250. का बरं 250 ने भागायचं, कारण एकूण 250 कप्पे आले आणि एकूण अंतर 12,500, 2, 2, 0 काय झाले, सॉरी 1, 0 कॅन्सल झाला. त्याच्यानंतर 25 ने 125 ला भाग जातो, नाही तर 25 25 कॅन्सल करताना आणि 1, 0 ठेवताना तसं नाही करायचं आहे की नाही. 25 5 125 आणि पुढचा 1, 0 झालं उत्तर. 1 कप्पा म्हणजे 50 मीटर आणि 1 कप्पा म्हणजे काय, 2 फलकामधील अंतर, समजतं ना. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता, एकदम सहज आपण सोडलेला. इथं फक्त महत्वाची गोष्ट आपण ही लक्षात ठेवली, कोणती, की फलक किती किंवा आपण फलकाऐवजी जर झाडे प्रश्न आला, झाडे किती, समजा 3 झाडं असेल तर त्यांच्यामधलं अंतर असे हे जे कप्पे येतं, टप्पे किंवा कप्पे तुम्ही काय म्हणता त्याला, 2. समजा 4 झाडं लावले तर 3, तर ही महत्वाची गोष्ट आहे म्हणजे तुमच्या लक्षात सहज येणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा, 6 मीटर
व 4 मीटर उंचीचे खांब एकमेकांपासून 25 मीटर अंतरावर आहेत. प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्याच्या पायाशी जोडणाऱ्या रेषांच्या छेदनबिंदूंची उंची किती? हा TET 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. पहा, प्रश्न सोपा आहे. तुम्ही अगोदर व्यवस्थित बघा नेमकं काय दिलंय त्याच्यामध्ये. आपल्याला सांगितलंय 2 खांब आहेत. समजा मी काढलं, हा 6 मीटरचा आहे, 6 मीटर, आणि दुसरा 4 मीटर 25 अंतरावरती. बघा आता हे अंतर 25 असं गृहीत धरू आपण. 25 मीटर अंतरावरती दुसरा एक खांब आहे 4 मीटरचा. समजा हा खांब काढला मी 4 मीटर. समजलं का? 2 खांब आहेत. हा एक खांब आहे 6 मीटरचा आणि दुसरा 4 मीटरचा खांब आहे, आणि त्यांचं अंतर जे ते 25 मीटर आहे. आता काय म्हणले यांनी, प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्याच्या पायाशी, म्हणजे समजा हा खांब आहे त्याचं वरचं टोक दुसऱ्याचा पाया, म्हणजे इथं, म्हणजे एकाचं टोक आणि दुसऱ्याचा पाया, परत इथं एकाचं टोक दुसऱ्याचा पाया, असं जर आपण जोडलं तर आपल्याला काय विचारलंय, तर त्यांच्या रेषांच्या, ही जे रेषा तयार झाले त्यांच्या छेदनबिंदूची उंची किती? छेदनबिंदू म्हणजे हा, याची आपल्याला उंची काढायची आहे. समजतंय सर्वांना? म्हणजे हे किती आहे हे आपल्याला काढायचं अंतर. तर हे काढण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे, ती तुम्ही लक्षात ठेवू शकता. समजा पहिल्या झाडाची उंची H1 मानली, झाड किंवा खांब, सॉरी खांब आहे इथं, आणि दुसऱ्याची आपण H2 मानली, तर आपल्याला एक सरळ सरळ फॉर्म्युला अप्लाय करायचा. तो म्हणजे काय, हे छेदनबिंदूची उंची बरोबर H1 गुणिले H2 भागिले H1 अधिक H2. म्हणजे काय करायचं थोडक्यात, त्या दोघांच्या उंचींचा गुणाकार भागिले उंचींची बेरीज. जसे की या ठिकाणी 6 आणि 4 आहे, याची उंची किती आहे? 6, याची 4 आहे. मग वरती करायचं 6 गुणिले 4 आणि खाली करायचं 6 अधिक 4. वरती गुणाकार करायचा आणि खाली बेरीज करायची. बघा पुढे काय होईल, 6 चौक किती होतात? 24, आणि 6 आणि 4 किती? 10. आता 24 ला जर 10 आणि मागल्या किती येईल? 2.4. कसं? तर 1 0 खालचा तो काढून टाकायचा असेल तर वरती एका घरानंतर दशांश चिन्ह देतो. 2.4 मीटर हे आपलं उत्तर अगदी सहज आलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. बा येते एक लक्षात तुमच्या व्यवस्थित. बघा आपण काय केलं, फक्त महत्वाचा हा फॉर्म्युला आहे, छेदनबिंदूची उंची बरोबर त्या दोन्ही उंचीचा गुणाकार आणि त्या दोन्ही उंचींची बेरीज खाली करायची. त्यानंतर सेम त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, फक्त त्यांनी उलट करून दिलाय पा आपल्याला. एका खांबाची उंची 10 मीटर आहे, छेदनबिंदूची उंची 6 मीटर आहे, तर आपल्याला दुसऱ्या खांबाची उंची काढायची आहे. बघा इथे प्रश्न, 2 खांब एकमेकांपासून 40 मीटर अंतरावर आहेत. प्रत्येक खांबाचे वरचे टोक दुसऱ्याच्या पायाशी जोडणाऱ्या छेदनबिंदूची उंची 6 मीटर आहे. तर एका खांबाची उंची 10 मीटर असल्यास दुसऱ्या खांबाची उंची किती? TET 2017 ला विचारलेला प्रश्न. परत तसंच बघा, एक खांब आहे, त्याच्यानंतर 40 मीटर अंतरावरती दुसरा खांब आहे, आणि त्याची उंची आपल्याला दिलेली आहे. बाकी ती दिलेली आहे 10 मीटर, एका खांबाची 10 मीटर आहे. म्हणजे कोणती पण म्हणू आपण, आता कमी जास्त आपल्याला काही माहीत नसतं, कोणाची कमी कोणाची जास्त आहे किंवा कोणता खांब उंच आहे, तर आपण अंदाजे काढलं. आणि हे जे त्यांच्यामधलं जे अंतर आहे ना पा, त्याची आपल्याला इथं कॅल्क्युलेशन करताना गरज पडत नाही, जसे की आधीच्या उदाहरणामध्ये सुद्धा आपण वापर केला नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा इथं म्हणलं, एका खांबाची उंची 10 मीटर आहे. समजा मी म्हणलं ही 10 मीटर आहे, होऊ शकते इकडची जास्त येईल किंवा कमी पण येईल, पण आपण एक अंदाज धरला. एकाची 10 मीटर आहे, तर आपल्याला दुसऱ्या खांबाची उंची विचारली, तर दुसऱ्या खांबाची उंची आपण X मांडली थोडक्यात. आणि पुन्हा तेच सांगितलंय, एकाचे वरचे टोक आणि दुसऱ्याचा पाया, परत एकाचे वरचे टोक दुसऱ्याचा पाया, जर असं जोडला आपण तर तयार होणारा हा जो काही छेदनबिंदू आहे रेषांचा, त्याची उंची जी आहे ती आपल्याला दिलेली आहे. किती किती दिली बा आपल्याला? छेदनबिंदूची उंची 6 मीटर आहे. ही किती आहे? 6 मीटर. तर आपल्याला विचारलंय दुसऱ्या खांबाची उंची किती. सेम आताच्या प्रमाणे जर आपण केलं, छेदनबिंदूची उंची बरोबर म्हणजे 6 मीटर बरोबर ह्या 2 खांबांच्या उंचींचा गुणाकार म्हणजे 10 गुणुले X, आणि खाली काय त्यांची बेरीज 10 अधिक X, बरोबर ना? आधीचा फॉर्म्युला अप्लाय केला, छेदनबिंदूची उंची बरोबर H1 गुणिले H2 आणि खाली H1 अधिक H2. बघा पुढे काय होईल, आता हे 10 अधिक 1 सिद्धांत इकडं भागिलेले आहेत, इकडं गुणाकाराच्या स्वरूपात आणायचे, 6 गुणिले 10 अधिक X बरोबर. इकडं जर पाहिलं तर काय होईल, 10 गुणिले X चा गुणाकार किती येतो? 10X असा होत असतो. आता 6 आणि ह्या कंसातल्या दोघांना पण गुणायचे बा. 6 गुणिले 10 किती होणार आहे? 60. त्याच्यानंतर 6 गुणिले X किती होणार आहे? 6X बरोबर. या ठिकाणी किती आहे पुढं? 10X, राईट. आता इकडचे 6X फक्त तिकडं न्या, म्हणजे इकडं फक्त 60 शिल्लक राहिला बा,
दहा एक्स मधून काय वजा करायची, 6x वजा करायची. नंतर पुढे पहा काय होईल, 60 बरोबर 10 तून 6 गेले किती, 4x बरोबर आहे. आता 4 ने फक्त भागायचं, 60 भागिले 4 बरोबर एक्स. 60 ला जर 4 ने भागलं किती, 15, कारण माहिती आहे 15 चौक 60 होतात म्हणून. एक्स बरोबर किती, 15. म्हणजे त्या दुसऱ्या खांबाची उंची किती आली, 15 मीटर आलेली. बा, पर्याय क्रमांक एक आपला बरोबर आहे. आता तुम्हाला वाटतंय की बुवा हे जर असं बरोबर म्हणजे एवढं करायला वेळ नाही, आपण तुम्हाला कॉम्प्लिकेटेड वाटलं तर तुम्ही ऑप्शनकडून सुद्धा जाऊ शकता. कसं, आता समजा तुम्ही काय करायचं, पहिलं 15 ऑप्शन आहे तर आपण 15 जर घेतलं तर आपल्याला समजा इथं 15 आहे असं गृहीत धरा तुम्ही, ठीक आहे. दुसऱ्या खांबाची उंची 15 आहे असं आपण मानलं तर बघा काय होईल, इकडे 10 आहे इकडे 15 आहे, मग आपल्याला काय ऑप्शन आहे, त्यांचा गुणाकार 10 गुणिले 15 आणि खाली काय आहे, 10 अधिक 15 करून बघायचं बरोबर येतं का. 15 10 आहे किती, 150, आणि खाली 10 आणि 15 25, 25 ने भाग द्यायचा, 25 एक 25, 25 सक 150, अरे वा 7 तर आलं, म्हणजे पहिलंच पर्याय बरोबर आहे, असं तुम्ही करू शकता. आणि जर नाही आला पहिला तर दुसरा, असं करत करत मात्र तुम्हाला जावं लागेल. तुम्हाला काय त्याच्यामध्ये किमती ठेवून बघावं लागतील किंवा मी इकडं सोडवले त्या पद्धतीने सुद्धा सोडू शकताय, ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पार्ट ईटी 2014 चा. इथे काय म्हटलंय, कारागीर बांबूच्या 3 शेड्या बनवित आहे, किती शेड्या बनवत आहे, 3. बर, 50 सेमी अंतरावर एक याप्रमाणे शिडीला 11 पायऱ्या बसवल्यात. जे पायऱ्या ज्या बसवतो ना, त्या पायऱ्याची दोन पायऱ्यामधील अंतर किती आहे, 50 सेमी. तर त्या शिड्या बनवण्यासाठी पायऱ्यांशिवाय लागणाऱ्या बांबूची एकूण लांबी किती आहे, मीटर आहे. म्हणजे आपल्याला 3 शिड्या बनवायच्यात, समजतंय ना. बघा मी एक शिडी बनवून दाखवतो तुम्हाला आणि मग त्याला 3 ने गुणलं तर आपल्याला 3 शिड्या जमणार आहे. समजा तुम्हाला सर्वांना माहिती शिडी कशा प्रकारे असते म्हणून, त्याच्यात काही वेगळं हे नाही, बरोबर ना. शिडी अशा प्रकारची आणि त्याला मध्यभागी कसं, सुरुवातीलाच लगेच असा आडवा बांबू लावत नाही आपण, पायरी लावत नाही किंवा अंतर ठेवून घे, है ना असे. आणि अशा किती पायऱ्या आहेत, 11 पायऱ्या आहेत. बा मी लावतो 1, त्याच्यानंतर 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि हे पुढे टोकं असे शिल्लक असतात पुढं तेवढ्याच अंतरावरती, बरोबर आहे. आता हे काही शेडी तुम्ही काढत बसायची नाही, तुम्हाला समजण्यासाठी मी करतोय. जर 11 या ठिकाणी एका शेडीचा आपण विचार करतोय, 11 जर पायऱ्या लावल्या तर या ठिकाणी कप्पे किती तयार होतात, बघा कप्पेचा अर्थ समजतो ना तुम्हाला. हे अंतर, इथून एवढं अंतर, हे अंतर, हे अंतर, असं किती कप्पे तयार होतात बघा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 बरोबर एक नाही, म्हणजे 12 कप्पे तयार होतात. किती कप्पे तयार होतात, 12 कप्पे बरोबर आहे. आता मला सांगा, त्यांनी असं म्हणलंय की 50 सेंटीमीटर अंतरावर एक आहे, म्हणजे एक कप्पा किती अंतराचा आहे, 50 सेंटीमीटरचा आहे. बघा म्हणजे एकूण जर आपण लांबी पाहिली, एकूण लांबी हिची जर आपल्याला काढायची आहे, एकूण 12 कप्पे आहेत. एका कप्प्याची लांबी जर आपण पाहिलं तर 50 सेमी आहे, कारण ते जी शिडीला पायरी लावले त्या पायऱ्यामधील अंतर त्यांनी 50 सेंटीमीटर दिलंय. मग आपण काय करायचं, 12 गुणिले 50, ठीक नाही, एक कप्पा 50 चा, तर एकूण 12 कप्पे, 12 पंचे 60 आणि पुढचं 1 शून्य, म्हणजे 600 सेमी. आता हे सेंटीमीटर मध्ये होतं, कशामध्ये होतं, सेंटीमीटर मध्ये होतं. आपल्याला प्रश्न जो विचारलाय ना तो मीटर मध्ये विचारलेला आहे, मग याला मीटर मध्ये कन्वर्ट करून घेता येतं आपल्याला. कसं, एक तुम्हाला माहिती आहे 1 मीटर बरोबर किती असतं, 100 सेंटीमीटर असतो, बरोबर आहे ना. त्या ठिकाणी 600 सेंटीमीटरचं किती होईल, मग 6 मीटर होणार आहे. हे काय झालं, एका शिडीच्या बाबतीत झालं. पहा, एक शिडी, एका शिडीचं एकाच बाजूचा हा जो बांबू आहे ना, त्याची लांबी आपण काढली किती, 6 मीटर. मग आता हा जर पाहिला तर इकडचा पण किती असणार आहे, 6 मीटर. म्हणजे एका शिडीच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर 6 अधिक 6 म्हणजे किती झालं, 12 मीटर. ही गोष्ट तुम्हाला समजली का, एका शिडीचं एका बाजूचं किती, 6 मीटर आलं. मग दुसऱ्या बाजूचं पण 6 आणि 6 किती झालं, बरोबर. एका शिडीला किती बांबू लागला, 12 मीटर. हे मडले जे आडवे जे आहेत ते आपण धरणार नाही. त्यांनी म्हणले ना की पायऱ्यांशिवाय लागणाऱ्या बांबूंची, म्हणजे पायरी सोडून हे जे बांबू लागले तिकडून एक आणि इकडून एक, 12 मीटर. एका शिडीचं किती आलं, 12 मीटर. मग 3 शिड्या आहेत टोटल, किती आहेत, 3. मग 3 म्हटल्यावर किती, 3 गुणिले 12, 32, 36 मीटर टोटल लागणार आहे. कारण एका शिडीला 12 मीटर लागते तर 3 शिड्या बनवायच्या त्याला, तर त्याला 32, 36. पर्याय क्रमांक 2 आपला अगदी बरोबर येतोय, पहा तुमच्या लक्षात आलंच असेल.
आता पुढील प्रश्न काय, हा टीटी 2015 आहे. आता वर्तुळावर आधारित असल्यासारखं वाटतो आणि इकडचं पण आहे, दोन्हीचा कॉम्बो आहे, आपण इकडे घेतलाय त्याला. एका वर्तुळाकृती बागेला चार पदरी कुंपण घालण्यासाठी 1400 मीटर काटेरी तार लागते, ठीक नाही? चार पदरासाठी 1408. त्या बागेच्या कडेने समान अंतरावर किती, समान अंतरावर चार विजेचे खांब येतात, ठीक आहे नाही? तर प्रत्येक दोन लगतच्या खांबातील कमीत कमी अंतर किती मीटर असेल? बघा, आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दिली की चार पदरी कुंपण घालण्यासाठी लागते. मग इथं आपण काय करू, बघा, चार पदरी कुंपणासाठी किती लागतं? 1408 मीटर एवढी तार लागते. तर एक पदरी म्हणजे एक राऊंड साठी किती लागेल? तर त्याला काय होईल, 1408 ला आपण काय करायचं, 4 ने भागायचं, कारण चार पदरला 1408, तर एका पदराला किती, तर इथं 4 त्रिक 12, खाली उरले 2, 20 झाले. 4 5 20 आणि 8 ला 4 2 8 म्हणजे 352 मीटर. हे काय झालं, एक राऊंड. एक राऊंड म्हणजे काय असतो, त्याचा परिघ असतो. एक राऊंड म्हणजे काय असतो, परिघ असतो, बरोबर आहे की नाही? मग त्याचा परिघ आपण परिघ म्हणू वर्तुळाचा. परिघ बरोबर काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं, 2 पाय आर. परिघाचा फॉर्म्युला असतो सरकमफरन्स म्हणजे 2 पाय आर. आणि परिघ किती दिले आपल्याला, 352 बरोबर 2 गुणले पायची किंमत किती असते, 22/7 गुणले आर. तुम्ही म्हणता एकासाठी आपल्याला आर काढायचं आहे. आता काहींच्या मनात असा विचार पण येत असेल, बुवा समजा हे खांब आहे, समजा आपण म्हटलं की वर्तुळाच्या समांतरावर चार खांब येतं, मग झालं ना, एक पूर्ण राऊंड जर 352 असेल, जर त्याला जर आपण 4 ने भागलं तर समजा उत्तर किती, 88 येतं. मग त्यांच्यामधलं अंतर 88 झालं का, पाहिलं पर्याय बरोबर आहे का? तर नाही, ते तुमचं चुकीचं होणार, कारण हे जे अंतर असणार आहे ह्याचं कर्व अंतर येते, बरोबर ना? म्हणजे कंसाचं आपल्याला माप येते. बघा, आपल्याला अंतर कसं काढावं लागेल, सरळ अंतर काढावं लागेल. बघा, आता हे खांब आहे, समजा मी हा पाहिला आहे ए, दुसरा खांब आहे बी, तिसरा सी आणि चौथा डी. आणि मग त्यांना जर आपण जोडायचा प्रयत्न केला तर हे अशा पद्धतीने त्यांच्यातलं अंतर हे असं होणार आहे की नाही, हे त्यांच्यातलं अंतर होणार आहे. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय, हे अंतर होणार नाही. ते जर अंतर असतं तर मग 88 आपलं आलं असतं, कारण 352 ला आपण 4 ने भागलं असतं, उत्तर आलं असतं. पण ते होणार नाहीये, आपल्याला सरळ अंतर काढावं लागलं ना, कमीत कमी अंतर आपल्याला करायला विचारलंय दोन खांबाच्या लगतच. बरं, आता हा जो तयार झालाय, हा काय तयार झालाय, एक चौरस तयार झालेला आहे, पहा बरोबर आहे की नाही? हां, तर आपण काय काढतोय, रेडियस म्हणजे आर ची जर किंमत आपल्याला माहित झाली, समजा मी एक कोणतंही एक काढून घेऊ, असं काय नाही, समजा मी इथं काढलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे जो आर असणार आहे, सॉरी, आर वरून आपल्याला डायमीटर भेटेल, किंवा आपल्याला अजून पण प्रॉपर्टी यूज करता येईल. सुरुवातीला आपण आर तर काढून घेऊ, बघा बरोबर. बघा, आर ची किंमत काढायची, 7 ने 1 गुणू, 352 गुणले 7, आणि 2 आणि 22 ने इकडे भागू आपण, 2 गुणले 22 बरोबर आर, राईट? आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 ने वाटल्या सुरुवातीला भाग देऊ आपण, 2 1 2, इथं पण 2 1 2, 1 उरला 15 झाले, 2 7 14, 1 उरला 12 झाले, 2 6 12, 352 ला भागलं 2 ने, 176 आलं. आता 22 च्या पाट्यात 176 आहेत, है ना? 22 1 22, 22 8 176, बरोबर आहे की नाही? म्हणजे 8 राहिले, आणि 8 आणि 7 चा गुणाकार किती येतो, 56. किती येतो, 56. म्हणजे आपली रेडियस किती झाली, बरं, आपली रेडियस झालेली आहे 56. आता रेडियस वरून समजा तुम्ही अगोदर डायमीटर काढला, है की नाही? रेडियस म्हणजे त्रिज्या जर 56 असेल तर डायमीटर किती येणार, 56 2 112. आणि मग तुम्हाला काय करायचंय, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा काय असणार आहे, चौरस आहे, पा त्याच्यातला हा डायमीटर जो आहे, आपल्याला डी म्हणू आपण, डी बरोबर 112, है की नाही? डी म्हणजे टोटल अंतर 112. तर हे जर अंतर 112 आहे आणि हे दोन्ही अंतर सारखं असणार आहे, तर हे अंतर आपल्याला विचारलंय डी सी किंवा बी सी, किंवा तुम्ही पुन्हा दुसरा एकीकरण काढून अजून छोटा त्रिकोणाचा विचार केला तरी हरकत नाहीये. आता समजा हा समद्विभुज काटकोन त्रिकोण तुम्हाला दिसतोय आणि त्याचा कर्ण जर 112 असेल, तर त्याचा आपल्याला काय विचारलंय, बाजू विचारल्यात, म्हणजे ह्या दोन्हीमधलं अंतर विचारलंय. तर ते काढण्यासाठी सोपं फंड आहे, तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय पण अप्लाय करू शकता तुम्ही, किंवा 45 45 90 चा प्रमेय असतो बा, 45 45 90 चा प्रमेय, म्हणजे कोणांची मापं, इथं 90 अंश, हे दोन बाजू सारखे असल्यामुळे हा 45 अंशाचा कोण असतो आणि हा पण 45 अंशाचाच कोण असतो. तर 45 अंश कोणासमोरच्या बाजू असतात, म्हणजे ह्या डी सी आणि बी सी,
ह्या कर्णाच्या 1/2 पट असतात. म्हणजे सरळ सरळ तुम्ही त्याच्या निम्म करायचं आणि वर्गमूळ 2 जोडून टाकायचे. बघा 112 निम्म किती, 112 निम्म किती, 56. आणि त्याला किती जोडायची, वर्गमूळ 2. आपलं उत्तर लगेच होत असतं, म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. समजतंय आपण काय केलंय? एकदम सोप्या भाषेमध्ये सहज उत्तर काढलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा आपण प्रश्न घेतो शेवटचा, TET 2017 आलेला आहे हा प्रश्न. एका मोकळ्या जागेत झाडे लावण्याकरिता प्रत्येक रांगेतील झाडांची संख्या व झाडांच्या रांगाशी व्यस्त प्रमाणात आहे. प्रत्येक रांगेत 36 झाडे लावल्यास 12 रांगा तयार होतात. झाडांच्या 16 रांगा तयार करण्यास एका रांगेत किती झाडे लावावी लागतील? बघा त्यांनी सांगितलंय की झाडं जे मोकळ्या झाड लावण्यासाठी झाडांची संख्या, थोडक्यात झाडांची संख्या आणि झाडांच्या रांगा हे जे आहेत ते कसे प्रमाणात, व्यस्त प्रमाणात. व्यस्त प्रमाणाने तुम्हाला समचलन आणि व्यस्त चलन माहिती ना, है ना? समचलनामध्ये भागाकार स्थिर असतो आणि व्यस्त चलनामध्ये गुणाकार स्थिर असतो, ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. आता इथं बघा, प्रत्येक रांगेत जर आपण 36 झाडं घेतली, झाडं किती, 36 झाडं घेतली तर 12 रांगा तयार होतात. बघा 36 झाडं घेतली तर 12 रांगा तयार होतात, तर 16 रांगा तयार करण्यासाठी किती झाडे लागतील? एकदम सोपं आहे बघा, गुणाकार. गुणाकार आता पाहिजे, व्यस्त प्रमाण म्हटलं का त्यांचा गुणाकार स्थिर असतो. आता पहिल्या रांगेतल्या लक्षात, पहिल्या ओळीतलं बघा, 36 झाडे 12 रांगा, मग आपण करायचं 36 झाडे असतील तर 12 रांगा होतील, 36 झाडे असतील तर 12 रांगा होतील, तर किती झाडे असतील तर 16 रांगा होतील. बघा पहिला गुणाकार बरोबर दुसरा गुणाकार, झाडं आपण एक्स मानली, 36 झाडे 12 रांगा, तर एक्स झाडे 16 रांगा. आपल्याला विचार ना, 16 रांगा असतील तर किती झाडं, एवढं सोपं हा प्रश्न आहे. आता 16 ने इकडे फक्त भागायचं, आपल्याला लगेच उत्तर येणार आहे 36 × 12 आणि भागिले किती, 16, बरोबर आपला एक्स राहिलाय. 12 आणि 16 ला समजा आपण कितीने भाग देऊ शकतो, 4 ने दिला समजा, 4 × 16, इथं 4 × 3 = 12, ह्या 4 ने 36 ला भाग जातोय. परत 4 × 1 = 4, 4 × 9 = 36, खाली काही राहिलं नाही, एकच राहिलाय, वरती 9 × 3 = 27. म्हणजे आपलं उत्तर किती आलं, 27 झाडे लावावी लागतील तेव्हा त्याच्या 16 रांगा तयार होतील. पर्याय क्रमांक 3 अगदी बरोबर आहे. म्हणजे इथं काय म्हटलंय तुम्हाला मी, जर व्यस्त चलन आलं तर त्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, गुणाकार स्थिर असतो, काय असतो, गुणाकार सारखा असतो दोन्ही बाजूचा, आणि समचलन आलं तर त्याच्यामध्ये भागाकार असतो, ही गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची. म्हणजे समचलनाचं सांगितलं असतं तर तुम्ही इकडचा भागाकार बरोबर समोरचा भागाकार या पद्धतीने तुम्ही केलं असतं, है की नाही? तर एवढा सोपा हा प्रश्न होता. ठीक, तर आता तुम्हाला एक सरावासाठी प्रश्न देतोय, सेम याच पद्धतीचा आहे पा, फक्त पहिली ओळ मी लिहिलेली नाही आहे, बाकी सर्व जसं तसं. की एका मोकळ्या जागेमध्ये झाडे लावण्याकरिता प्रत्येक रांगातील झाडांची संख्या झाडांच्या रांगाशी व्यस्त प्रमाणात आहे. बरं, आता इथून पुढे बघा, इथं एका रांगेमध्ये किती, 9 झाडे लावल्यास 8 रांगा तयार होतात, है की नाही? आणि तर झाडांच्या 6 रांगा तयार करण्यासाठी रांगेत किती झाडे लावावी लागतील? तर हा तुम्हाला सरावासाठी दिलेला प्रश्न आहे, याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगायचं आहे. आणि ऑप्शन तुम्हाला आहेत, पहिला ऑप्शन आहे 54, दुसरा आहे 48, तिसरा ऑप्शन आहे 27 आणि चौथा ऑप्शन आहे 12. तर यापैकी एक ऑप्शन योग्य आहे ते तुम्ही मला सांगायचं आहे. याच्या आधीचा जो प्रश्न आहे सेम त्याच पद्धतीने तुम्ही करायचे. आणि पहा मित्रांनो, आजचा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करून टाका, ठीक नाही? आणि आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना आपल्या चॅनलला एक प्रकारचा सपोर्ट मिळेल. आणि धन्यवाद.